भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकला, मालिका मात्र गमावली. भारतीय संघाने तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवून इब्रत वाचवली. हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी 150 धावांची नाबाद भागीदारी करताना संघाला 302 धावांचा डोंगर उभा करून दिला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाचे टेन्शन वाढवले होते, पण जसप्रीत बुमराहने मोक्याच्या क्षणी मॅक्सवेलचा त्रिफळा उडवला आणि सामन्याला कलाटणी दिली. पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 अशी जिंकली. शार्दूल ठाकूर, टी नटराजन, जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने अखेरच्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे आव्हान मोडीत काढत बाजी मारली आहे. अंतिम सामन्यात 13 धावांनी बाजी मारत भारतीय संघाने व्हाईट वॉशची नामुष्की टाळली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फिंच मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत चांगली झुंज दिली, परंतु मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाज वरचढ ठरले. भारताने 13 धावांनी हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 289 धावात तंबूत परतला.